वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी सोलापूर महानगरपालिका ग्राम पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी सोलापूर महापालिका ग्राम पंचायत नगरपालिका निवडणुकी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशल गायकवाड, शहराध्यक्ष ऍडव्होकेट हजरत अली बडे खान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजरत्न पडतरे, महिला राज्य सदस्य प्राध्यापक अंजना गायकवाड, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर महासचिव ऍडव्होकेट अखिल शाखे, उपाध्यक्ष विनोद इंगळे, अमर पवार, युवा नेते विक्रांत गायकवाड, महिला आघाडीच्या मंदाकिनी शिंगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बैठकीत झालेल्या कार्यकर्ता आढावा आणि निवडणुकीविषयी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशल गायकवाड यांनी दिली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज वंचित बहुजन आघाडीची सोलापूर शहर कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी 7 रस्ता रेस्ट हाऊसला बैठक आयोजित केली होती आणि ते बैठक संपन्न झाली. त्या बैठकीचा मेन उद्देश होता की सोलापूर महानगरपालिकेवर वंचिताचा झेंडा फडकवायचा हा मेन उद्देश होता आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेत जेवढे जेवढे निवडणुका लागतील ते ताब्यात घेण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची मांडलेली आहे आणि आम्ही घेतलेली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यामधील जे वंचित आहेत त्या वंचिताला सत्तेचा वाटा मिळण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी SC ST NT विजयंती शेड्यूल ट्राईब SBC OBC या सर्वांना सत्तेत सहभागी करण्यासाठी जे मिशन ओपन केलेलं आहे, जे मिशन घेतलेलं आहे, ते मिशन सक्सेस करण्यासाठी आज बैठक बोलवलेली आहे. आमचा एकच उद्देश आहे सोलापूर महानगरपालिकेवर वंचिताचा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणारच आणि आमचाच महापौर होणार ही भूमिका आमची घेतलेली आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, त्याच्यावरही वंचिताची सत्ता आम्ही आणणार ही भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने घेतलं आणि ते पुढं कामाला लागण्याचे आदेश आमचे शहराध्यक्ष बडेकान साहेब आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर ताई यांच्या आदेशानुसार आज बैठक संपन्न झाली.